याच्यामध्ये मी एकमेव मुलगी होते आणि मी फिनिश केलं आहे, त्यामुळे खूप सगळेजण कौतुक करतात. उद्देश एकच आहे की जे कनेक्ट आहे ऑफ आर्म फोर्सेस अँड सिव्हिलियन हे एकत्र आणावं. पहिल्यांदाच दोन किल्ले म्हणजे राजगड आणि सिंहगड करायची पहिलीच वेळ. कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून लष्करी अधिकाऱ्यांसोबत उगवत्या सूर्याची साक्ष घेत 200 जास्त स्पर्धकांनी मराठी नववर्षाच्या दिवशी नव तानाजीहून राजगड ते सिंहगड अशी यशस्वी दौड पूर्ण केली. ही एक मोठी स्पर्धा आहे ज्याला ऐतिहासिक महत्व आहे. जवळपास 350 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्लेदारांपैकी मुख्य असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी जी रायगड ते सिंहगड दौड केली त्या दिवसाचं औचित्य याचबरोबर आझादी का अमृत महोत्सवाची सांगड घालून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला लष्करी अधिकारी आणि इंद्रानी बालनचे प्रमुख पुनीत बालन यांनी झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं. नरवीर तानाजी रन ही रन 4 फेब्रुवारीला नेहमी करायचं आहे आमचं संकल्पना होती तानाजी मोसरे यांच्या जयंतीनिमित्त. पण अनफॉर्च्युनेटली कोविडच्या सिच्युएशनमुळे आपण 4 फेब्रुवारीला करू नाही शकलो. ही कन्सेप्ट सदन कमांड, इंद्राणी बालन फाउंडेशन आणि टेक्निकल पार्टनर NEF यांच्यासोबत आपण ही कन्सेप्ट केली आहे. वेअर मासेस रन विथ मिलिटरी अँड अ नेशन इज बिल्ड, आज तुम्ही ते विटनेस केलं आहे. 351 इयर आहे ऑफ तानाजी मोलसरेचं जयंतीचं आणि 351 पार्टिसिपेंट्स वी हॅड एक्सपेक्टेड, पण दॅट नंबर हॅज क्रॉस्ड. 240 फ्रॉम आर्म फोर्सेस आणि 160 फ्रॉम सिव्हिलियन्स हॅव पार्टिसिपेटेड रनमध्ये फ्रॉम राजगड फुटहिल्स टू सिंहगड. सकाळी 6 ही रन सुरू झाली आणि साधारण लास्ट जे आपण म्हणतो कॉम्पिटिटर आहे तो 11 सिंहगडवर आला आणि त्याच्यानंतर एक सुरेख आपण कमांडोज जे आहेत त्यांची रॅपलिंग आपण पाहिलं गडावर कशी होती. मिलिटरी बँड होती इथे, वेपन डिस्प्ले होती मिलिटरीची फॉर सिव्हिलियन्स. उद्देश एकच आहे की जे कनेक्ट आहे ऑफ आर्म फोर्सेस अँड सिव्हिलियन हे एकत्र आणावं अँड मोर पीपल इन्स्पायर अँड ॲस्पायर टू जॉईन द फोर्सेस. मी अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये फिजिकल डायरेक्टर आहे. खेळाची आवड आहे प्लस ट्रेकिंगची आवड असल्यामुळं हे आम्हाला 2 दिवसाआधी आम्हाला जी लिंक मिळाली, आम्ही जवळजवळ एक माझे मित्र आहेत आणि काही ग्रुप त्यांचा घेऊन आम्ही एकत्र ह्या इव्हेंटसाठी आम्ही पार्टिसिपेट झालो. पहिल्यांदाच 2 म्हणजे राजगड आणि सिंहगड करायची पहिलीच वेळ. पहिल्यांदा उत्सुकता खूपच होती की हा ट्रेक कसा होईल काय त्याबद्दल, पण जनरली चालू झाल्यानंतर त्याचं महत्त्व आम्हाला समजलं की शेवटचा जो डिफिकल्ट टप्पा होता तो क्रॉस करणं खूपच डिफिकल्ट होतं, पण आता चालू केलं तर एंड तर करायलाच पाहिजे. त्यातनं हा ट्रेक इतका हेल्पफुल आहे जेणेकरून आपल्याला फिटनेससाठी ह्या ट्रेकिंगचा आम्हाला खूप उपयोग होतो. तानाजी एक स्फूर्तीदायक की आपल्या तानाजी मालुसरांचे एक आपल्या शिवाजी महाराजांचे एक सुभेदार होते, त्यांच्या स्मरणार्थ हा त्यांनी जो केलेला उपक्रम तो खूपच छान होता आणि त्याबद्दल ह्यापुढे हा ट्रेक दरवर्षी साजरा व्हावा. माझं नाव प्रियांका सूर्यवंशी. आज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रनमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी एकमेव मुलगी होते आणि मी फिनिश केलं आहे, त्यामुळे खूप सगळेजण कौतुक करतायत. सगळं छान झालं, एकदम आजचा दिवस म्हणजे खूप सुंदर होता आणि हा इव्हेंट पहिल्यांदाच ऑर्गनाईज झालेला आहे, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आणि फिनिश केलं. आमची पूर्ण अकॅडमी आलेली आहे, अपकमिंग सोल्जर्स अकॅडमी, त्याच्या थ्रू आम्ही आलो होतो. खूप सुंदर झाला आजचा दिवस. मेन म्हणजे हा ट्रेक ही जी रन होती हे आर्मीसोबत होती. आपल्याला आर्मी म्हणलं की आधीच उत्साह येतो आणि त्यातनं हा रण आर्मीसोबत होता. सगळ्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, मागे जरी राहिलं तरी चला वगैरे खूप सपोर्ट केला आणि इतक्या सहज ही रन संपली आणि आयुष्यभर लक्षात राहणे इतकी सुंदर मॅरेथॉन होती ही. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा पण ही मॅरेथॉन होईल तेव्हा मी आवर्जून ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करेन आणि सगळ्यांना सांगेन की पार्टिसिपेट करा. खूप छान दिवस होता आजचा. हो, आणि आमची पूर्ण अकॅडमीच आहे, त्यात मी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करते आहे. सो त्या प्रॅक्टिस थ्रू आम्ही अनेक मॅरेथॉन करतो, त्यातली ही मॅरेथॉन म्हणजे आमची बेस्ट मॅरेथॉन राहिली आत्तापर्यंतची. खूप छान अनुभव होता आजचा.